शिर्डी शहरात काल रात्री दोन भिकाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एकमेकांना दगड मारल्याची घटना घडली आहे. त्यात एकानं पायावर तर दुसऱ्या भिकाऱ्यानं थेट डोक्यात दगड घातल्यानं एकाला रुग्णालयात नेल्याचं समजतं. झाले असे की शिर्डी शहरात लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने मंदिर बंद असल्यानं साई भक्त येत नाहीये. त्यामुळे शिर्डीत असलेल्या भिकाऱ्यांची दयना उडाली आहे. त्यांना कोणी काही अन्नदान केले तर ते खावे लागते, अन्यथा उपाशी झोपण्याची वेळ कधी कधी त्यांच्यावर येते. नशा केलेल्या भिक्षुकांनी काही कारणावरून झालेल्या वादात एकमेकांना दगड मारल्याची घटना घडली आणि त्यातल्या एकाला पोलीस स्टेशनमध्ये आणले असता तो मद्यधुंद अवस्थेत मी त्याला दगड मारलाय, काय सजा द्यायची ती द्या, परंतु मला तंबाखू आणून द्या अशी विनवणी करत असल्यानं पोलिसांना डोक्याला हात लावण्याची वेळ आल्याचं चित्र रात्री पोलीस स्टेशनमध्ये दिसून आलंय. मेरे को पत्थर पैर में मारा, मैं भी डक मार दिया है रहता, बेग पैर के लंगड़ा हो ये भी पैर लंगड़ा कर देता, क्या करता उसको. आ जाओ आ जाओ, चलो चल चलो चलो देंगे सब, चलो तम्बाकू वगैरह मिलेंगे, चलो अंदर. हाँ अरे मजी जाओ दे रही, मजी जाओ दे.